मुख्यमंत्र्यांनी सभा सुरू असताना चौघ्या 3 मिनिटात 7,28,00,000 निधी वर्ग केला. नंदुरबार नगरपालिकेच्या नूतन वास्तूच्या बांधकामासाठीच्या निधीपैकी 7,28,00,000 निधी बाकी होता. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना सांगितले की मुख्यमंत्री कार्यालयात आमची फाईल पडलेली आहे. 7,28,00,000 रुपयांचा निधी आमचा बाकी आहे, तर तो लवकरात लवकर देण्यात यावा अशी मागणी केली. नाट्य मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळेस तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी 1,61,00,000 बाकी असताना अवघ्या 3 दिवसात तो निधी वर्ग केला असे चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न करता मुख्यमंत्री कार्यालयात फोन लावून अवघ्या 3 मिनिटात नंदुरबार नगरपालिकेचे बाकी असलेले 7,28,00,000 निधी तात्काळ वर्ग केला. यामुळे नंदुरबार नगरपालिकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनाच्या वेळी एकच जल्लोष झाला. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे जनतेमध्ये समाधानाचे वातावरण आहे. एबी न्यूज मराठीसाठी संतोष कासोदे, उत्तर महाराष्ट्र ब्युरो चीफ. ज्या नगरपालिकेचं तुम्ही उद्घाटन केलं त्या नगरपालिकेच्या शासनाकडनं अजूनही 7,28,00,000 रुपये येणं बाकी आहे. माझी आपल्याला हात जोडून नम्र विनंती आहे की तेवढा निधी, कारण या नाट्यगृहामध्ये ज्या वेळेला विलासराव देशमुखांनी उद्घाटन केलं त्यावेळेला सुद्धा 1,61,00,000 बरोबर तुला 1,61,00,000 रुपये पाठवेल आणि 3 दिवसात त्यांनी त्याला मान्यता दिली होती. आपण सुद्धा मुख्यमंत्री कार्यालयामध्ये आमची फाईल आहे, फक्त आपण त्याला मान्यता द्यावी एवढी आग्रहाची विनंती करतो. मागायला सुद्धा डोकं पाहिजे या मताचे मी आहे, पण आम्ही एकदम गरीब भागाची माणसं आहोत, आम्हाला एवढं मागता येत नाही. पण जे कोकण भागाला, ठाण्याला, डोंबिवलीला जे देत असाल त्याच्यातूनच थोडंफार आमच्या बी पदरी पाडा एवढीच आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. पुनश्च एकदा या राज्याचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचा नंदुरबार पासून होता, पण दुर्दैवानं आज उपमुख्यमंत्री साहेब येऊ शकले नाही. मी